मानवी जीवाच्या उद्धारासाठी परमार्थ हा अत्यंत महत्वाचा असून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथात परमार्थ कशा प्रकारे केला पाहिजे याचे अनेक उदाहरण दिलेले आहेत। मनुष्य जीवाचा उद्धार व मोक्षासाठी ज्ञानेश्वरी पारायण काळाची गरज असल्याचे मत पंढरपूरचे हरिभक्त पारायण विठ्ठलदास वासकर महाराज यांनी व्यक्त केले। कुसनाळ मोळवाड तालुका अथणी येथील सीमेवरती असलेल्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये श्री संत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समारोप सोहळ्यात ते बोलत होते। विठ्ठल मंदिरामध्ये 7 दिवस चाललेल्या या सप्ताहात सकाळी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन, गाता भजन, कीर्तन, संगीत भजन, काकड आरती असा धार्मिक कार्यक्रम चालला। याचबरोबर मिरज येथील अक्षय ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करून या रक्तदान शिबिरामध्ये 63 वारकऱ्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली, तर सोहळा समाप्तीनिमित्त काल्याचे भोजन करण्यात आले होते। यावेळी अनेक वारकरी उपस्थित होते। हा सोहळा श्री हरिभक्त पारायण ज्ञानोबा जाधव, आनंद आप्पासाहेब जाधव, हरिभक्त पारायण शंकर भीमा धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली इंगडी, कुसनाळ, मोळवाड, चिंचली, उगार या पंचक्रोशीतील वारकऱ्यांनी सोहळा संपन्न होण्यासाठी परिश्रम घेतले। Yeah.